हाय, हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे पिठोडी आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते. ऍक्च्युली ऑफिसमुळे टाइमच नाही भेटत ब्लॉग शूट करायला, तर मी ट्राय करील हा ब्लॉग घरी लवकर येऊन लवकर स्टार्ट करील. जर मी नाही आली तर मी घरी सांगितलं आहे का कोणीतरी ब्लॉग स्टार्ट करा. ऍक्च्युली ऑफिसमुळे मला ब्लॉग बनवायला भेटत नाही, तर मी नक्की ट्राय करेल का लवकर यायचं आज घरी आणि लवकर ब्लॉग स्टार्ट करेल. आणि तुम्हा सर्वांना पिठोडीच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे हा ब्लॉग लेट येईल पिठोडीनंतर, तरी पण समजून घ्या थोडा. आणि अजून काय, तुम्हाला अजून कोणते ब्लॉग पाहिजे तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा, तसे मग मी ट्राय करील बनवायचा. पिठोरी मांडलेली आहे मम्मीने, काकीने. ही काकी दूर वाणिस्तय आणि पप्पू समजा या बघते. तर पुरव काय काय येईल ते दाखवते नंतर. बघू शकता मम्मी सगळा टिकल्या बिकल्या लावते सगळे घरं पिठवले की सजवतय. बेसनचे लाडू असं बोलायला पाहिजे संगम. माझी मग पंधर माझी मग पंधर पुढे चालवशील वारसा पंधर पुढं वारसा चालवशील दरवर्षी येशील का मांडायला. आता आमची पिठोरी झालेली आहे, मला यायला थोडा टाइम झाला. आरती बती झाली आपण माहिती आहे मी आरतीचा सीन टाकणार आहे, मला सर लेट झालं जरा. सगळे ना पिठोरी आमुशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता चला सगळे जेवायला. हिला वाटलं साक्षीची लग्नाला जेवायला, चला पिठोरीचं जेवायला चला वरती. तर आमच्या जेवायला केलं वरण भात खीर. अजून काय केलं वेणी? अजून पण दोन भाज्या, एक भाजी, अजून एक भाजी बाहेर. ही सगळी जेवायला बसली. एक भाजी आहे कोणीतरी, पुरी, पापड, लोणचं आणि. तर आज आमची पिठोरी स्पेशल जेवायला आहे वरण भात, ही भाजी, एक भाजी, लोणचा, मोदक, लाडू, पापड, पुरी, तीन क्वालिटीचा पापड आणि खीर. तर या सर्वांनी जेवायला. हॅलो गाईज, हे बघा पिठोरी काय झालं. रोम रोम बायलो हे करता तुझा दुःख हरता. आमच्या
बघा ही लोक टाइमपास खेळता ना का, तुम्ही खेळू नका.